आर सी पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सी आर पाटील यांना दिल्ली येथे विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व खंबाळे येथील आर सी पटेल मराठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक एस डी पाटील यांना मुंबई येथे शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने आर सी पटेल मेन बिल्डिंग मधील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये गुरुवारी 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, माजी नगर अध्यक्ष सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, कमल किशोर भंडारी, गोपाल भंडारी, शिरपूर पीपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सुराणा, खंबाळे शाळेचे प्राचार्य आर एन पवार, पुरस्कारार्थी प्राध्यापक डॉक्टर सी आर पाटील, पुरस्कारार्थी एस डी पाटील त्यांचे कुटुंबीय विराजमान होते. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले, मेडिकल कॉलेज आणणार आहे, आयुर्वेदिक कॉलेज आणणार आहे, होमिओपॅथिक कॉलेज आणणार आहे, डेंटल आणणार आहे, पॅरामेडिकल आणणार आहे, नर्सिंग कॉलेज आणणार आहे, ऍग्रिकल्चर कॉलेजचं काम चालू आहे, सर्व कॉलेजेस मी इथे निर्माण करणार. पण हे करून मला आनंद तेव्हाच होईल की सी आर पाटील साहेब सारखे प्रत्येक टीचर आणि प्रत्येक मुलं तसे तयार व्हायला पाहिजे याच्यावर आपण सर्वांनी लक्ष द्यावं. पण कुठेतरी आपण कमी पडतो आणि तो या दिवसामध्ये सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट एकच आहे की या समाजाचं परिवर्तन असं व्हायला पाहिजे की सर्व मुलं दोन पायावर कसे मजबूत उभे राहतील आणि त्यांना चांगली नोकरी कशी मिळेल, चांगला बिझनेस कसा करेल, त्याच्यावर लक्ष घालण्याची गरज आहे. यावेळी सत्कारार्थी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर सी आर पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शिक्षणामध्ये आल्यानंतर माझ्या डिपार्टमेंटमध्ये बेस्ट फॅसिलिटीज मला मिळालेल्या आहेत. अशा फॅसिलिटीज मी विचार करतो की गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये किंवा बेस्ट ऑर्गनायझेशन ज्यांना म्हटलं जाते तिथं सुद्धा अशा फॅसिलिटी नाही आहे जे माझ्या डिपार्टमेंटमध्ये मला आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल करून दिल्या गेल्या. आणि या सगळ्यामध्ये मी प्रत्येक वेळी इन्स्ट्रुमेंटच्या परचेसिंग वगैरे असते, आम्ही एचओडी म्हणून तिथे फाईल म्हणून थांबलेलं असतं, त्यावेळी सुद्धा प्रत्येक वेळी आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तिथे की जे काही घ्यायचं आहे तुम्हाला ते बेस्ट घ्या. आम्ही शिवाय तिथे कायम असं सांगितलंय की तुम्ही ज्या काही फॅसिलिटी डेव्हलप करणार ते इंटरनॅशनल लेवलच्या डेव्हलप करा. हे जे वातावरण आहे हे वातावरण एखाद्या शिक्षकाला मिळणं म्हणजे त्याचं नशीब असायला पाहिजे आणि तसा नशीब मी ठरलोय म्हणून मला हा पुरस्कार. सॉफ्टवेअर होतं, सॉफ्टवेअर तयार करायचं कारण होतं की मी माझ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित जे शिकवायचं ते शिकवू शकत नव्हतो, माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत मला ते पोहोचवता येत नव्हतं. आणि जेवढा आम्हाला वेळ दिलेला असतं शिकवायचं, एक तासाचं लेक्चर असते, 4 तासाचं प्रॅक्टिकल असतं, त्याच्यामध्ये मला त्या गोष्टी कन्व्हे करता येत नाही, पोहोचवता येत नव्हत्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत. आणि हे मूळ कारण होतं की मी हे सॉफ्टवेअर असायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे याच्यासाठी मी धडपड सुरू केली. मला वाटतं की एका शिक्षकाच्या अशा इच्छेसाठी सुद्धा हा पुरस्कार दिला गेला असा. सत्कारार्थी शिक्षक एस डी पाटील म्हणाले, त्यात मला संधी मिळाली हे केवळ अमरीशभाई संस्था आणि सगळे शिक्षक माझ्या पाठीशी होते, माझे विद्यार्थी यांच्या कुठेतरी शुभेच्छा माझ्या पाठीशी होत्या, तो पुरस्कार त्यामुळेच मला मिळाला या पुरस्कार. प्रास्ताविकात प्राचार्य डॉक्टर संजय सुराणा म्हणाले, आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू असून राष्ट्रीय राज्यस्तरावर महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने यश संपादन करत आहेत. फार्मसी में 82 गोल्ड मेडल युनिव्हर्सिटी डिक्लेअर किए, 80 गोल्ड मेडल हमारे इंस्टीट्यूट को मिले हैं. यूनिवर्सिटी लेवल पे हम तो टॉप मोस्ट है, स्टेट गवर्नमेंट में स्टेट गवर्नमेंट अवार्ड जैसा भी, फर्स्ट ईयर का हमारा बीकॉम का एडमिशन हुआ, लास्ट 90 में कट ऑफ हुआ है, पूरा नॉर्थ महाराष्ट्र यूनिवर्सिटी में कोई कट ऑफ नहीं है, मुझे हम स्टेट लेवल भी अच्छे है और अभी नेशनल लेवल पे जैसा एनआईएफ रैंकिंग है जीपैट में है और जैसे नेशनल लेवल पे अवार्ड राष्ट्रपति के जो मिला है, हम नेशनल लेवल पे हम अभी पीछे नहीं है. कार्यक्रमाला संस्थेचे अकॅडमिक इन्चार्ज पी व्ही पाटील, प्राचार्य डॉक्टर जे बी पाटील, प्राचार्य डॉक्टर नितीन हासपाणी यांच्यासह संस्थेतील सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीश भाई पटेल यांच्या हस्ते फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सी आर पाटील यांना संस्थेतर्फे 1,00,000 रुपयांचा धनादेश व 3 वेतनवाढ तसेच खंबाळे येथील विद्यालयाचे शिक्षक एस डी पाटील यांना 25,000 रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्राध्यापक स्नेहल भावसार यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉक्टर अतुल शिरखेडकर यांनी मानले. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर.